खूप छान अप्रतिम गायलास, अवघड गाणं होतं खूप. थँक्यू थँक्यू, बेस्ट लक. थँक्यू. श्रेयाला दाता गाताना बघून ज्ञानेश्वर माऊलींच्या ओळी आठवल्या. त्यांनी असं म्हटलं होतं, दृष्टीचा डोळा पाहू गेलीये तव भीतरी पालटू झाला. लोकांना वाटलं की ज्ञानेश्वरांनी दृष्टी आणि डोळा असं कसं काय म्हणलंय, तर ते पुढं असं म्हणलेत, अनेकांना डोळे असतात पण दृष्टी नसते, पण डोळे नसताना सुद्धा दृष्टी असणारे अनेक लोक वावरत असतात श्रेयासारखे आपल्या अवतीभोवती. खूप इन्स्पायर्ड करून जातात. मी यानंतर 504 नंबरची स्पर्धक पूनम कचरे हिला आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत करू आपण. पुढील 5 नावं मी घेतोय, त्यांनी विंगेत येऊन थांबायचे. संदीप दुबे, खुशी जाधव, राज पवार, आदित्य धारवाडकर आणि अन्वी पोकळे, आदित्य धारवाडकर, राज पवार, खुशी जाधव आणि संदीप दुबे यांनी विंगेत येऊन थांबायचे. पूनम, कोणतं गाणं म्हणणार आहेस बाळा? केवड्याचं पान. नंबर 504. जरा